नमस्कार मित्रांनो, मी डॉक्टर नरेंद्र काळे। आज 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिन म्हणून साजरा केला जातो। जगभरात आणि भारतात पण तंबाखूमुळे होणाऱ्या रोगांमुळे लाखो लोक दरवर्षी आपला जीव गमावतात। आपल्याला माहिती आहे तंबाखूमुळे कॅन्सर होतो, तोंडाचा कॅन्सर असेल, फुफ्फुसाचा कॅन्सर असेल, या कॅन्सर बरोबरच तंबाखूमुळे अनेक वेगवेगळे प्रकारचे रोग होतात। त्यामुळे आज निश्चित करूया तंबाखू किंवा तंबाखूपासून होणारा कुठल्याही पदार्थांचं सेवन आपण करायचं नाही। मला इथे आपल्याला सांगायला आनंद वाटतो की काही वर्षापूर्वी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या पुढाकारातून महाराष्ट्रामध्ये गुटखा बंदी सरकार निर्णय झाला। आजही महाराष्ट्रामध्ये तो निर्णय लागू आहे। आज याबरोबरच महत्त्वाची गोष्ट आपल्याला मला सांगायची आहे की मित्रांनो, तंबाखू खाऊन, सुपारी खाऊन, पान खाऊन रस्त्यावर थुंकू नका। आज आपला देश आणि जग करोनाच्या संकटात आहे। अशा परिस्थितीमध्ये रस्त्यावर थुंकणे, सार्वजनिक ठिकाणी थुंकणे हे बेजबाबदार नागरिकाचं लक्षण आहे। या माध्यमातून आपण रोग प्रसार करण्याला मदत करतोय हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। कालच राज्य सरकारने रस्त्यावर थुंकणाऱ्यांच्या विषयी एक शासन निर्णयाद्वारे कडक शिक्षा करणार असल्याचे सांगितलेले आहे। त्यामुळे अशा कुठल्या शिक्षा आपल्यावर होऊ नये याची देखील आपण काळजी घ्या आणि आपला देश, आपलं जग सुरक्षित ठेवा। तंबाखूचे सेवन टाळा, रस्त्यावर थुंकू नका।